इच्छुक असलेल्या मेधा कुलकर्णी मुरलीधर मोहोळ यांच्या कर्तृत्वाची पक्ष दखल घेईल आणि येत्या काळात त्यांना नक्कीच मानाचं स्थान दिला जाईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोथरूडमधून आमदार मेधा कुलकर्णी इच्छुक उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी यावेळेस उमेदवारीकरता तयारी केली होती, पण ऐनवेळी या दोघांचा पत्ता कट झाला आणि दोघेही नाराज झाले. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूडमधील आशिष गार्डन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी या दोघांना विश्वासात घेतलं. चंद्रकांत पाटील हा सहसा हरणारा माणूस नसून लढणारा माणूस आहे. विरोधकांनी अनेक युतीबाबत अफवा पसरवल्या, पण त्यांच्याकडे आता मुद्दे राहिले नसून अफवा पसरवण्याचं काम सध्या विरोधकांकडनं होत आहे. पण भाजप सेना ही युती पुन्हा एकदा सत्तेवर येईल असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला आहे. या सगळ्या मेळाव्याने आणि आज दिवसभराच्या भेटीगाठीतून संपलं सगळं. उद्यापासून हे कॅमेरे येणार नाहीत मेधाताई, उद्यापासून हे सगळे कॅमेरे वगैरे बंद, कारण त्यांची बातमीच संपली. त्यांना असं वाटत होतं की हा संघर्ष इतका विकोपाला जाणार आहे की आम्हाला एक बॅनर लाईन करता येणार आहे की महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांचा दारुण कोथरूड मतदारसंघात पराभव. मला हरणं माहितीच नाही, लढत नाही, पण लढलो तर मला हरणंच माहिती नाही. आणि आता तर इतकी सगळ्यांनी भाषणं केलेली आहेत, सगळेजण काम करणार आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की या गेल्या 5 वर्षामध्ये विरोधकांनी खूप वेळा गणपती पाण्यात ठेवला. युती तुटणार, सरकार पडणार, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हिंसाचार होणार, धनगर आरक्षणात जाळपोळ होणार, काय 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 काय. आता युती होणार नाही लोकसभेला पहिली, युती होणार नाही, युती होणार नाही, युती होणार नाही. पण प्रत्येक वेळेला त्यांना असं लक्षात आलं की हे जे गणपती पाण्यात ठेवणार आहे ते त्यांना काही लाभत नाही आहे.